नमस्कार, आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील. यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे, गोष्ट, अंक, अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलाचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या. आता मुलांना आवाजातील चढउतार क्रियाकृती करायला सांगा. ज्याप्रमाणे आपण रेडिओचा आवाज वाढवतो आणि नंतर तो कमी करतो, त्याप्रमाणे आवाज हळूहळू मोठा करावा. पुढे आपण शुक्रवारी कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. पुढे चित्र मोजण्याची क्रियाकृती घ्या. यानंतर अगडम बगडम डम चिकिडम बालगीत घ्या. आता वर्गीकरण क्रियाकृती घ्या. यानंतर समान आवाजाची जोडी लावण्याची क्रियाकृतीही घ्या. जसे चित्रात दाखवल्याप्रमाणे प्लास्टिकची भांडी घ्या. दोन भांड्यांमध्ये समान प्रमाणात उपलब्ध साहित्य जसे की काठ्या, खडे, धान्य, बटणे इत्यादी भरा. बरणी मुलाच्या समोर ठेवा. मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि समान आवाजाची जोडी लावण्यास सांगा. शेवटी गृहपाठ तपासा. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून यस मॅम बोलण्याची सूचना द्या. आता पशुपक्ष्यांचे आवाज काढा क्रियाकृती घ्या. यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा. त्यानंतर पुस्तकाची ओळख करून द्या. जसे गोष्टीचे नाव, गोष्टीची सुरुवात, पाने पलटणे, गोष्टीचा शेवट इत्यादी. त्यानंतर मुलांना बोला एका दमात गोष्ट सांगा. गोष्ट सांगितल्यावर गोष्ट कशी वाटली, गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा. आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या. मुलांनी काय चित्र काढले ते नक्की विचारा. ह्यानंतर भावना ओळखण्याची क्रियाकृती घ्या. शेवटी वस्तूंच्या सहाय्याने बेरीज वजाबाकी करण्याचा गृहपाठ द्या. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या. आता आजा मेरे गाडी में बैठ जा क्रियाकृती घ्या. जसे रिकाम्या गोणीत मुलाला बसवा आणि त्याला खेचून लांब घेऊन जा आणि अनोख्या प्रवासाचा आनंद घ्या. यानंतर बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि त्यावर चर्चा करा. त्यानंतर वाहतूक या विषयावर मुलांबरोबर गप्पा गोष्टी करा. जसे तुम्ही वाहतुकीची कोणती साधने पाहिली आहेत, तुम्ही वाहतुकीच्या कोणकोणत्या साधनांमध्ये बसला आहात त्याचा अनुभव सांगा. कोणकोणत्या वाहनातून प्रवास करावा असे वाटते, रस्त्यावर, पाण्यात, हवेत चालणाऱ्या वाहनांवरही गप्पा गोष्टी करा. आता चिमणीची चिवचिव बालगीत घ्या. यानंतर मुलांना चित्र काढून द्या आणि बाहेरील रेषेच्या आत रंग भरण्याची क्रियाकृती करून घ्या. यानंतर भावनांचे चित्र काढून योग्य जोडी लावण्याची क्रियाकृती करून घ्या. शेवटी गृहपाठ तपासा. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.